नमस्कार मित्र मैत्रिणींनो मी डॉक्टर वर्षा सिद्धये डीडीएल पुणे पॉडकास्टमध्ये तुमचं स्वागत करते आहे मित्रांनो डीडीएल पॉडकास्ट मालिकेत तुम्ही कथा कविता आणि ललित साहित्याचा आस्वाद डी डी एल पुणे फेसबुक पेजवर नियमितपणे घेऊ शकाल तेव्हा डीडीएल पुणे फेसबुक पेज फॉलो नक्की करा आज आता मी तुम्हाला ऐकवणार आहे एक लघुलेखन ह्याचं शीर्षक आहे वाट पाहताना आणि ह्याच्या लेखिका आहेत अरुणा ढेरे होळीनंतर थंडी झपाट्यानं कमी होत जायची आणि आंब्यावर मोहोर नुसता घमघमत असायचा परीक्षा तोंडावर आलेली असायची मोकळ्या अंगणात अंतरुणा पडायची ती सुट्टी लागल्यावर पण मार्च एप्रिलमध्ये आम्हाला गॅलरीत झोपायला मिळायचं रात्रीचे मऊगार हात अंगावर फिरायला लागले की झोपेची गडद्द चाहूल यायची डोळे मिटताना मनात एकच संदेश जागावायचा उद्या कोकिळेचं कुहू कुहू ऐकू येईल का बघू ह आणि पहाटे पहाटे गाड झोपेत असतानाच तो कुहू कुहू असा आवाज कानावर यायचा आणि त्या आवाजाची वाट पाहण्याचा अगदी सार्थक होऊन जायचं सुट्टीची वाट पाहणं तर तेव्हापासून सुरू झालेलंच असायचं अभ्यासाचा आळस नसायचा पाठांतर आवडायचं नेमलेली पुस्तकं गोष्टीच्या पुस्तकां इतकीच परत परत आवडीनं वाचली जायची पण अभ्यासाचं वही पुस्तक जरा बाजूला झालं रे झालं की सुट्टीची आठवण उसळी मारून वर यायची ते अंगणातलं हजारी मोगऱ्याचं झाड शनिवार वाड्यात सकाळी सकाळी जाऊन वेचून आणलेली बकुळीची फुलं माठातलं वाळा घातलेलं पाणी आई अत्यांची कुरड्या पापड्यांची घाई अंगणभर पडणारी वाळवणं कैरीचं डाळ आणि पन्ह कधीमधी घरची परवानगी मिळाल्यावर चोखायला मिळणारे बर्फाचे गोळे उसाचा ताजा रस आणि मुख्य म्हणजे खूपच खूप गोष्टींची आणि कवितांची नवी पुस्तकं सुट्टीची किती वाट पाहत असू आम्ही आमच्या भल्या मोठ्या वाड्यात पुष्कळ बिराडं असली तरी अख्ख्या वाड्याला मिळून असलेला एक चौथा मजला म्हणजे माळाच होता सुट्टीची वाट पाहताना माळ्यावर जाऊन पुस्तकांच्या गराड्यात बसण्याच्या अद्भुत कल्पनेनं अगदी आतून मन फुलून येईल पुस्तकांची वाट पाहण्यात एक गंमत होती एक वेगळंच जग तिथं भेटत होतं न पाहिलेले देश न पाहिलेली माणसं न अनुभवलेले प्रसंग अनोळखी तरी पण आपले वाटणारे ना ओळखीचे धागे जुळणारे न जुळणाऱ्या गोष्टीसुद्धा किती थक्क करणाऱ्या म्हणजे जग असही असतं तर मला केवढं तरी नवे पण भेटत होतं आणि शब्दांची जादूही कळत होती मी वाचत होते त्या गोष्टी तो इतिहास ती गाणी कुणीतरी रचलेली होती लिहिलेली होती जे सुचलं जे लिहावंसं वाटलं ते कसं लिहू शकली आहेत ही माणसं मला भाषेची ताकद समजत होती लेखकाच्या प्रतिभेची ताकद समजत होती म्हणून पुस्तकं वाचण्याची वाट पाहण्यात उन्हाळ्याच्या आधीचा काळ इतका वेळ लावायचा ना की बस आणखीन एक वाट पाहणं होतं पोपटांच्या थव्यांचं आमच्या घरामाग एक मोठं उंबराचं झाड होतं उन्हं तापण्याचे दिवस आले की त्यांचे थवे उंबरावर येऊन उतरायचे कशात तरीचं पानाचं गाठोय गाठींचं असलं ते कसं तरी झाड तेव्हा पिक्या उंबरांनी आणि रागूंच्या हिरव्या पंखांनी इतकं सुंदर होऊन जायचं मी वाट पाहायचे त्या थव्यांची त्या लालसर गोळ झालेल्या उंबरांची माझ्या जा मनात जागा होणाऱ्या कितीतरी कवितांची पुढे मग कवितेचं बोट मी चांगलंच घट्ट धरून ठेवलं तिची माझी मैत्रीच झाली आपण कधी पण केव्हा पण मैत्रिणीला हाक मारतो तिच्याकडे धावतो तिच्याबरोबर भान विसरून मनातलं वाटेल ते बोलतो इथे फक्त एक फरक होता तिला हवं तेव्हा ती माझ्याकडे यायची कधीही रात्री मध्यरात्री सुद्धा पण मला मात्र कधी कधी खूप वाट बघायला लावायची मी हाक मारल्यावर हमखास येईलच असं नसायचं कवितेचं मग तिची वाट पाहणं अस्वस्थ होणं कशातच मन लागेन असं होणं आई आत्यांची ती बोलणी खाणं हाच ते वाट पाहणं आठवलं तरी मी पुन्हा हुरहुरते उमराच्या पिकल्या फळांवर पोपटांचे हिरवे पंख पुन्हा उतरून यावेत असं उगाच वाटत राहतं आमची आत्या तेव्हा उरळी उरळीकंचनच्या मराठी शाळेमध्ये नोकरी करायची तेव्हा आजच्यासारखी उरळीला सहज जाण्याजागी अशी वाहनांची सोय नव्हती आत्ता सकाळी आठ वाजताच घरातनं जायची बस पकडून रेल्वे स्टेशनला जायची मग पॅसेंजरनं उरळी परत तर नाही तसंच गाडी पुष्कळदा उशिरा सुटायची पुन्हा पुणे स्टेशनवरून बसनं घरी परतायला तिला कधी नऊ साडेनऊसुद्धा व्हायचे आम्ही भावंड तेव्हा तिची वाट बघत वाड्याच्या दिंडी दरवाज्यात उभे राहायचो आत्ता यायपर्यंत वाट बघून रडू गळ्याशी दाटलेलं असायचं ती आली रे आली की धाकटा भाऊ झेप टाकून तिला लोंकाळायचा आणि मी रडू आवरत हसायचे सगळा शोष निपटून तिच्या जवळ घेण्यानं शांत वाटायचं तिला नोकरी करणं भाग होतं आणि आमची वाट पाहणं अटळ आज हे समजतं पण तेव्हा जीव नुसता फुटून जायचा कसली कसली भीती वाटत राहायची अलीकडं एक सुरेख परदेशी सिनेमा पाहिला चिनी सिनेमा पोस्टमन इन द माउंटन हे त्याचं नाव पहाडी प्रदेशामधला एक जुना पोस्टमन आजारी पडतो म्हणून त्याच्या जागी त्याच्या मुलानं काम करायचं ठरतं मुलगा काही फारसा उत्सुक नसतो त्या कामाला पण शेवटी पत्रांचा थैला पाठीवर घेऊन वडिलांबरोबर कामाची माहिती करून घेण्यासाठी निघतो वाहनांची सोय नसलेल्या लहान लहान वाड्या वस्त्या पायी चालत हिंडायच्या हे वाटतं तितकं सोपं काम नव्हतं एका वस्तीवर दोघं बापलेक येतात तिथं एका झोपडीशी एक अंधनातारी बसलेली असते पोस्टमन आल्याचं तिला बरोबर समजतं ती आनंदून जाते पत्र हातात घेऊन ती स्पर्शानं त्याचा आनंद भोगते पोस्टमनलाच ते वाचायला सांगते म्हातारीच्या मुलानं तिला पाठवलेलं ते पत्र असतं त्यानं आपल्या आईची खूप प्रेमानं विचारपूस केलेली असते तिला घेऊन जायला तो लवकरच येणार असल्याचं त्यानं लिहिलेलं असतं ते सगळं ऐकताना म्हातारीच्या तोंडावर खूप समाधान पसरतं मुलगा जेव्हा पुढे होतो तेव्हा त्याला दिसतं की बापाच्या हातात मुळी कोरा कागदच आहे त्यावर काहीच लिहिलेलं नाही आहे म्हातारी मात्र त्याच्या बापाला पुन्हा पुन्हा धन्यवाद देते आशीर्वाद देते तिथून लांब आल्यावर मुलाला बाप सांगतो की ही म्हातारी आपल्या दूर गेलेल्या मुला मुलाची वाट पाहत आहे त्याच्या पत्राची त्याच्या येण्याची वाट पाहत आहे तिचा मुलगा कधीच तिला पत्र लिहित नाही तिची चौकशी करत नाही पण तिचं वाट पाहणं पोस्टमनला मात्र सहन होत नाही त्या म्हातारीला आनंद वाटावा म्हणून दरवेळी पोस्टमन मनानंच कोरंपत्र वाचत आलेला असतो आणि म्हातारीचे शेवटचे दिवस त्यामुळं समाधानच चाललेले असतात आता त्याच्या तरुण मुलानं त्याची जागा घेताना हेच नाटक पुढे चालवायचं आहे शहरगाभी राहणाऱ्या मुलांची पत्र हाच म्हातारीच्या जगण्याचा एकमेव आधार आहे हे ओळखलं आहे त्या प्रौढ समंजस पोस्टमननं तो नुसता पत्र पोहोचवणारा सरकारी नोकर नाही तो माणूस आहे भला माणूस आपल्या तरुण मुलाला तो केवळ पहाडातल्या वाटा आणि खेडी दाखवत नाही तो त्याला माणसं दाखवतोय माणसांपर्यंत पोहोचवण्याचं पूल दाखवतोय म्हातारीचं वाट पाहणं सुखाचं करण्याची रीत त्यानं मुलाला समजावली आहे वाट पाहणं ही गोष्ट एरवी सुखाची थोडीच असते दुःख काळजी भीती अस्वस्थता तडफड कितीतरी गोष्टी असतात त्यात भरलेल्या पावसाची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्याचे डोळे आठवा जरा किंवा विठूच्या दर्शनाची वाट पाहणाऱ्या संतांचे अभंग आठवा त्या करुणेचा स्पर्श झाला की लक्षात येतं एखाद्या गोष्टीची वाट पाहायला लागते तेव्हाच तिची किंमत कळत जाते कित्येक मोलाच्या गोष्टी सहज मिळाल्या तर त्याचं मोलच आपल्या लक्षात येत नाही वाट पाहताना आपण संयम शिकतो धीर धरायला शिकतो एखाद्या गोष्टीवरचा विश्वास घट्ट करायला शिकतो श्रद्धा डोळस आणि पक्की होत जाते आणि ध्यास वाढत जातो हे सगळं एका वाट पाहण्याची गोष्ट करताना सहज मनात येत आहे आणि वाटतं की जे हवं ते सहज हाती येऊच नाही आहे थोडी वाट पाहायला लागावीच थोडी तडफड भोगायला लागावीच तरच सुखाची चव वाढेल यशाची गोडी वाढेल प्रेमातली मायेतली तृप्ती वाढेल आणि आयुष्याबद्दलची ओढही वाढेल